पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. आता वयात येताना जसे मुलींचे स्तन वाढतात आणि अर्थातच निसर्गाने योजना केलेली आहे, कारण तिला नंतर बाळाला दूध पाजायचं आहे, पण मुलांचेसुद्धा स्तन थोडेसे वाढायला लागतात. आणि काही वेळेला काय होतं की काही मुलांना हे स्तन थोडेसे जास्त वाढतात. आता हा मुलगा माझा पेशंटच आहे, 11-12 वर्षाचा आहे, आणि त्याला प्रचंड लाज वाटत होती की माझे स्तन वाढलेले आहेत. काही मुलांच्या बाबतीमध्ये बघा थोडं जास्त वाढलेले आहे स्तन, तर अनेक मुलांना हे जे स्तन वाढलेले असतात त्याची खूप काळजी वाटते. याला आम्ही स्तनांमध्ये जे पुरुषांमध्ये जे स्तन वाढतात त्याला आम्ही गायनेकोमॅस्टिया म्हणतो. तर कधीकधी होऊ शकतं ते, आणि त्याचे तीन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे काय की सौम्य प्रकार, म्हणजे फक्त थोड्याशा भागाची, मधल्या भागाची वाढ होते. दुसऱ्या याच्यामध्ये काय होतं की संपूर्ण स्तन मोठा होतो. आणि तिसऱ्या याच्यामध्ये खूप तीव्र स्वरूपाची वाढ होते, त्याच्यामध्ये आपले जे स्तन दिसतात त्या स्तनाची शेपटी काखेपर्यंत गेलेली असते. तर तिथपर्यंत अगदी बाईचे स्तन जसे दिसावेत तसे ते मोठे दिसतात. तर थोडासा आकार वाढला तर मुळी चिंता करू नका. ह्याच्यामध्ये दुखत नाहीत, असे स्तन जेव्हा वाढतात तेव्हा दुखत नाही. काही मुलं थोडे लठ्ठ असतात, थोडी चरबी जास्त असते, त्याच्यामुळे स्तन थोडेसे मोठे दिसतात. तर थोड्या स्तनांचा आकार मोठा असेल तर अजिबात चिंता करू नका, ते नैसर्गिक आहे. पण होतं काय की मुलांना त्यामुळे प्रचंड न्यूनगंड वाटतो, कारण इतर मुलं त्यांना खूप चिडवतात. आणि हे खूप चालतं शाळा कॉलेजेसमध्ये, रॅगिंग करणं ज्याला म्हणतात, म्हणजे इतरांना त्रास देणं आणि त्यांच्या शरीरावरनं कोण व्यंगावरनं त्रास देणं हे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये खूप चालतं. आणि मग अशा मुलांचे स्तन जर थोडे मोठे असतील तर इतर मुलं त्यांना बायल्या म्हणतात, त्या मुलांना त्यामुळे प्रचंड संकोच वाटतो, चार चौघात त्यांना छाती उघडी ठेवायची लाज वाटते. मला आठवतं मी एकदा एका शिबिरामध्ये सांगलीच्या जवळ एका गावात आमचं शिबिर होतं आणि एक मुलगा होता 10वी शिकत होता आणि तो 2 दहावी नापास झाला होता. त्याचे मित्र त्याला माझ्याकडे घेऊन आले तिथे आणि ते म्हणालेत की मॅडम हा खरं म्हणजे खूप हुशार मुलगा आहे, पण हा नापास होतो आहे सारखा, कारण ह्याचे स्तन मोठे आहेत आणि सारेजणं त्याला चिडवतात, बायल्या. तर त्या मुलाचा इतका आत्मसन्मान आणि आत्मविश्वास त्याचा इतका कमी झाला होता की आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मग मी त्या मुलाला बसून नीट समजवून सांगितलं, त्याच्या मित्रांना समजवून सांगितलं आणि मग त्यांच्या वर्गातले, कारण आम्ही शिबिरच घेत होतो, त्यांना मी समजवून सांगितलं की हे नैसर्गिक आहे, नॉर्मल आहे आणि मुळीच असं चिडवू नका. आणि गंमत अशी की 2 वर्षानंतर परत मी त्या भागात गेली तर तो मुलगा माझ्याकडे मला मुद्दाम भेटायला आला होता आणि पूर्ण त्याचं व्यक्तिमत्व बदललेलं होतं आणि इतका कॉन्फिडंट दिसत होता तो. आणि तो मला म्हणाला की मॅडम मी 10वी पास झालो 11वी पास झालो 12वी पास झालो आणि आता मला मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळते आहे आणि खूप छान मला मार्क मिळालेत. तर बघा थोड्याशा गैरसमजुतीमुळे किंवा इतर मुलांना माहीत नसतं म्हणून त्या अशा मुलांना खूप चिडवतात, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड येतो. तर कृपा करून असं करू नका. मुलींच्या बाबतीत ते असं होतं की एखाद्या मुलीचे स्तन थोडेसे लहान असेल तर बाकीच्या मुली तिला खूप चिडवतात की तुझे स्तन खूपच लहान आहे आणि तू सेक्सीस दिसत नाही. आजकाल हे खूप चालतं की खूप मोठे स्तन असायला पाहिजे, कारण आपल्या साऱ्या कल्पना कुठेतरी आपण ते टी व्हीमध्ये पाहतो, सिनेमामध्ये पाहतो, किंवा कधी तुम्ही पोर्नोग्राफिक फिल्म्स बघता, ब्ल्यू फिल्म्स बघता, तर हे चुकीचं आहे, असं करू नका. आणि मग मुलांना ही भीती वाटते अजून की मी मुलगी तर नाही होणार, मी मुलगा आहे पण माझे स्तन वाढतात आहे तर मी मुलगी तर नाही होणार, याची प्रचंड त्यांना काळजी असते, कोणापाशी बोलता येत नाही. तर अजिबात घाबरू नका, स्तनामध्ये जी चरबी जमा होते त्याच्यामुळे होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आजकाल फॅशन म्हणून अनेक मुलं दारू प्यायला लागलेले आहेत आणि पुष्कळ मुलं मला म्हणतात की नाही मॅडम आम्ही दारू नाही पित, आम्ही बियर पितो. त्यांना असं वाटतं की बियर म्हणजे दारू नाही आहे, पण बियर म्हणजे दारूच आहे, ते अल्कोहोलिक बेवरेजेसमध्येच मोडतं. आणि त्यासोबत
जेव्हा तुम्ही बियर पिता तर शरीरातली चरबी वाढायला लागते आणि अनेक मुलांची पुरुषांची स्तनातली चरबी वाढायला लागते आणि त्यामुळे स्तन मोठे दिसतात. पण हे स्तन असे मोठे झाले तरी तुम्ही जे मुलगा आहे तर तुमची काही मुलगी होणार नाही आहे, त्यामुळे मुळीच काळजी करू नका. पण जर असं ते दिसायला खूपच बरं दिसत नसेल किंवा खूप मोठे असतील तर मग अशा वेळेला प्लॅस्टिक सर्जनचा सल्ला घ्या आणि ते ऑपरेशन करतात. त्या ऑपरेशनला आम्ही लायपोसक्शन म्हणतो, म्हणजे स्तनामध्ये अगदी बारीक छेद देऊन स्तनाच्या आतमधली जी एक्स्ट्रा चरबी असते, जादाची चरबी, ती काढली जाते. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.